सर पहिला आठवड्याचं अधिवेशन जे आहे अजून दोन दिवस बाकी आहे, मात्र घोर निराशा झाली का ज्या पद्धतीने सरकारने सांगितलं की विलीनीकरण शक्य नाही, त्याचबरोबर टॅक्स कमी करणं सुद्धा शक्य नाही, अनेक गोष्टींवर त्यांनी फुली मारली. मला असं वाटतं की एसटीचे जे कर्मचारी आहेत निश्चितच त्यांची निराशा यामुळे झाली आहे. सरकार अशी भूमिका घेऊ शकलं असतं की आम्ही काहीतरी मधला मार्ग काढतो, पण त्याच्यावर पूर्णच फुली मारण्याचं काम हे सरकारच्या वतीनं झालं आहे. सरकारचे अडचणी असतील मी असं म्हणत नाही, पण शेवटी सगळ्या या संपूर्ण आपल्या सत्ता व्यवस्थेमध्ये चर्चेतनं मार्ग निघतात, दोन पावलं पुढे दोन पावलं मागे. आम्ही एखादी गोष्ट करणारच नाही अशी भूमिका घेण्याच्याऐवजी त्यातनं अजून काही वेगळा मार्ग निघू शकतो का असा प्रयत्न करायला पाहिजे होता. मला वाटतं नक्कीच त्याची निराशा झाली असेल. सगळ्यात जास्त निराशा आमची या मुद्द्यावर झाली की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याच्या संदर्भात सरकारनं स्पष्टपणे नकार दिला. खरं म्हणजे आता सरकारी पक्षातले अनेक लोक काल परवापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात जे सायकल मोर्चे काढत होते, आता माझी अपेक्षा आहे की स्वतःच्या सरकारविरुद्ध त्यांनी सायकल मोर्चे काढले पाहिजे. याचं कारण केंद्र सरकारने तर कमी केले, 25 राज्य सरकारांनी कमी केले, आणि महाराष्ट्रासारखं पुरोगामी म्हणणारं सरकार मात्र एक नवा पैसा कमी करायला तयार नाही. त्यामुळे कालपर्यंतचे यांची आंदोलनं किती बेगडी होते हे आता या ठिकाणी लक्षात येत आहे. बाजूच्या राज्यांपेक्षा 15-15 रुपये जास्त आपल्याला या ठिकाणी पेट्रोल डिझेल घ्यावं लागतं आहे. ही अतिशय खेदजनक अशा प्रकारची बाब आहे, आणि मला असं वाटतं की अजूनही सरकारने पुनर्विचार केला पाहिजे. आम्ही तर या संदर्भात अधिवेशनानंतर निश्चित आंदोलन करू. दुसरा प्रश्न असा, त्यातच मी उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आला. सरकारने काल सांगितलं की 4 लाख आम्ही आत्महत्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना देण्याचा प्रस्ताव आहे, पण त्याचबरोबर असंही दिसतंय की 1076 ते शेतकरी जून ते ऑक्टोबर दरम्यान आत्महत्या झाली त्यांची, मात्र फक्त 400 आसपासच फक्त पैसे तुटले देण्यात आले. मला असं वाटतं की या संदर्भात संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेक वेळा छोट्या छोट्या कारणाने अपात्र करून टाकलं जातं, ते योग्य नाही आहे. या संदर्भात थोडं लिनियंट राहून त्या परिवाराला कशी मदत करता येईल आणि तात्काळ आठवड्याभरात 15 दिवसात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण या सरकारमध्ये कोणीच गंभीर नाही, त्यामुळे हा प्रयत्न होण्याचं काही कारण नाही.